वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीला अनुसरून श्री साई सहाय्य समिती इगतपुरी आणि प्रभुनयन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं इगतपुरी येथील महादेव मंदिर परिसरात 7 जुलैला सकाळी 10 वाजेच्या सुमारास वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वड, पिंपळ, आंबा, बेल, उंबर आदी ऑक्सिजन आणि दाट सावली आणि गारवा देणाऱ्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. इगतपुरी हे सह्याद्री पर्वतरांगाने वेढले असून शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरण म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण समजलं जातं. अशा निसर्गरम्य वातावरणात सौंदर्यात भर पडावी, परिसराला शुद्ध हवा मिळावी या हेतूनं परिसरात अशाच वृक्षांची लागवड केली असे प्रभुनयन फाउंडेशनचे आनंद मवाणी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं आहे. आज इथे महादेव देवळाच्या स्थानात आम्ही इगतपुरीला प्रभुनयन फाउंडेशन आनंदभाई घेऊन आलेत सर्वांना. आणि वृक्षारोपण हे कसला खास कार्यक्रम नसून आपल्या दैनंदिन जिम्मेवारीचं काम आहे आणि ते लोक करतायत. इथे आनंदभाई सगळ्यांच्या सहकार्याने करतायत हे बघून फारच आनंद वाटतोय. आणि असंच आपल्या सगळ्यांची एफर्ट्स असून हे प्रत्येक क्षेत्राचं हरितकरण व्हावं अशी इच्छा आहे आणि अशीच प्रार्थना आहे. प्रभुनयन फाउंडेशनतर्फे आज इगतपुरीमध्ये महादेव मंदिरचं तिथे आम्ही आलो आहे आणि श्री साई समिती संगती आज वृक्षारोपणचं कार्यक्रम केलं आहे. हर एक झाड लावायचं आणि त्यांना कापायचं खूप आसान आहे, पण एक लावून त्यांना जगवायचं ते आपल्याला किती महत्त्वाचं आहे. एक झाड ते आता जेव्हा पोल्युशन आणि सगळं वाढलं आहे आणि क्लायमेट चेंज झालं आहे त्याच्यावरती सगळं बोलतंय तेव्हा आपल्याला वाटते की हे एक झाड पण त्याची किंमत किती आहे हर माणसासाठी. तर आमचं हेच काम सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी मानवता हेच सर्व मोठी से. या उपक्रमात लहान मुलांनीही हिरीरीने सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले. श्री साई सहाय्य समिती अध्यक्ष राजू देवळेकर, प्रभुनयन फाउंडेशन अंधेरीचे अध्यक्ष आनंद मवाणी, दीपा मवाणी, शरयू मवाणी, मौलिक मवाणी तसेच वाल्मिक गवांदे, गणेश साळुंखे, अणमोल परदेशी, प्रवीण भटाटे, राहुल शेटे, अक्षय करपे, सुगत लभाणे, साहिल शेटे, प्रदीप मुर्तडक, बाळा वाटेकर, नयना ठाकरे, समीक्षा मुर्तडक, प्रतीक्षा लभाणे, शारदा लभाणे, गौरव पवार, ऋत्विक शेटे, अभिषेक वाटेकर, सूरज वळकंदे, करण उघडे, ओमकार एरंडे, गिरीश वर्धेकर, जयश करपे, रवी कडभाणे, अश्विनी धांडे आदी नागरिकांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी राजू देवळेकर, दिशा न्यूज, इगतपुरी.